सोनेरी हरिण, गणेश आणि रमेश हे दोघे मित्र होते. ते दोघे दिवसभर जंगलात जात आणि गुणकारी झाडांची पानं तोडून औषधी कंपनीला विकत असत. यातून मिळालेला नफा ते दोघे वाटून घेत. या कामामुळे दोघांचं जीवन सुरळीत चाललं होतं. एक दिवस गणेश गुणकारी झाडाची पानं शोधत असताना त्याची नजर एका अनोख्या हरिणावर पडली. गणेशने त्या हरिणाचा पाठलाग केला आणि जशी त्याला संधी मिळाली त्याने हरिणाला पकडले. रोजच्या प्रमाणे तो जंगलातून रस्त्याने जात होता. तितक्यात त्याच्या समोर एक मोठं सोनेरी हरिण आलं आणि त्याच्या समोर येऊन ते उभं राहून म्हणालं, तू माझ्या मुलीला का कैद केलंस? हरिण बोलूही शकतं हे पाहून तर गणेश थक्कच झाला आणि म्हणाला, हे काय, तुला बोलता येतं? तेवढ्यात हरिण म्हणालं, हो मी बोलू शकते. मी जादुई हरिण आहे आणि तू जिला कैद केला आहेस ती माझी मुलगी आहे. जर तू एक जादुई हरिण आहेस तर या जंगलामध्ये काय करतायस? गणेशने विचारलं. मी आणि माझं कुटुंब याच जंगलात राहतो आणि हेच आमचं सगळं काही आहे. तू कृपा करून माझ्या मुलीला सोडून दे. मी तुला जे हवं ते देऊ शकते. हरण म्हणालं, तू मला काय देऊ शकतेस? तेव्हा सोनेरी हरणाने आपले डोळे बंद केले आणि गणेश समोर सोन्याचा हंडा प्रकट केला. हे पाहून गणेशचे डोळे थक्कच झाले. गणेशने त्या छोट्या हरिणाची सुटका केली आणि सोन्याचा हंडा घेतला. गणेश सोन्याचा हंडा घरी परत घेऊन येत असताना हंड्यातून एक सोन्याचं नाणं जमिनीवर पडलं असता ते रमेशच्या लक्षात आलं. रमेशने त्याचा पाठलाग केला. गणेश घरी आला आणि त्याने सगळी हकीकत बायकोला सांगितली तर तिने सोन्याचा हंडा घरात लपवून ठेवला. सोन्या चांदीचा हंडा पाहून रमेश सैरा वैरा झाला. लगेच त्याच्या डोक्यात एक कल्पना आली की त्याला सुद्धा एक असा हंडा हवाय. म्हणून तो गणेशकडे गेला आणि म्हणाला, गणेश मी सगळं काही पाहिलंय. आता प्रामाणिकपणाने सगळं खरं सांग की हा हंडा तुला कुठे मिळालाय, नाहीतर मी सगळ्या गावामध्ये सांगत फिरेन. आता गणेश समोर काहीच पर्याय नव्हता, त्यामुळे त्याने सगळी हकीकत रमेशला सांगितली आणि त्यानंतर रमेश जंगलामध्ये सोनेरी हरिणाच्या शोधात निघाला. खूप वेळानंतर रमेशला सोनेरी हरिण दिसलं. रमेश हळूच त्या हरिणाजवळ गेला. तिला तो पकडणार तेवढ्यातच कुठून तरी एक वाघ तिथे आला आणि जोर जोराने वाघ डरकाळी फोडू लागला. वाघाचा भयानक रूप पाहून रमेश घाबरला आणि इकडे तिकडे पळू लागला. वाघ आणि हरिण त्याच्या मागे धावू लागले. मग काय, रमेश पळत पळत आपल्या घरी आला आणि म्हणाला, बाप रे बाप, आज तर मी चांगलाच वाचलो. देवाची माझ्यावर चांगली कृपा आहे. मला नकोय हे सोन्या चांदीचा हंडा. जीव वाचला तर सगळं काही करू शकतो. तर मित्रांनो, काय शिकलात या गोष्टीमधून? की अति लोभ बरा नसतो. वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कुणालाच मिळत नाही. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावामध्ये समुद्र किनारी बाबूराव नावाचा एक मच्छीमार, त्याची पत्नी शांता आणि दोन मुलांसोबत राहत होता. बाबूराव रोज मासे पकडण्यासाठी समुद्रात जात असे आणि शांता घरी राहून दोन मुलांचा सांभाळ करत अशा प्रकारे ते आनंदात राहत होते. बाबूराव बोलला, मी मासे पकडण्यासाठी जातोय, मला जास्त मासे पकडावे लागतील कारण सोनूच्या शाळेची फीस भरायची आहे ना मला. ठीक आहे, तुम्ही तुमची काळजी घ्या. जास्त लालसेपोटी आपला जीव धोक्यात टाकू नका. हो हो, तू काळजी करू नकोस, मी लवकर येईन. बाबूराव मासे पकडायला समुद्रात निघून गेला. जास्त मासे पकडण्याच्या लोभामध्ये बाबूराव आपली बोट घेऊन समुद्राच्या मधोमध जाऊ लागला. तेव्हा एक मच्छीमार म्हणाला, अरे भाऊ तेथे जाऊ नका, तिथे राणी नावाचा मासा तिच्या पिलांसोबत राहतो. तिच्या पिलांवर काही संकट आलं की ती मारते, तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो. मग बाबूराव म्हणाला, मला घर चालविण्याकरिता जास्त पैशांची गरज आहे. राणी मासा जर तिच्या मुलाचा सांभाळ करते तर मलाही माझ्या मुलांचा सांभाळ करायचा आहे. तुम्ही काळजी करू नका, मला काही होणार नाही. बाबूरावने त्या मच्छीमाराचे काहीच ऐकले नाही आणि तो समुद्रात निघून गेला. जसे बाबूरावने पाण्यात जाळे फेकले त्या जाळ्यात राणी माशाचं पिल्लू अडकलं. हे पाहून राणी माशाने बाबूरावर हल्ला केला आणि बाबूराव गंभीररीत्या जखमी झाला. हे पाहिल्यानंतर काही मच्छीमारांनी बाबूरावला आपल्या घरी आणलं. आपल्या नवऱ्याला जखमी हालत मध्ये पाहून शांता खूप रडू लागली. अरे देवा, हे काय झालं, आता मी काय करू? मी तुम्हाला सांगितलं होतं की जास्त लालसेमध्ये पडू नका. बाबूरावची परिस्थिती पाहून डॉक्टर म्हणाले, जखमा खूप झाल्यात, इलाज करण्यासाठी खूप खर्च लागेल. मी आता काही औषधं लिहून देतो पण बाकी सगळे देवाच्या हाती आहे. आता बाबूराव आजारी पडून खूप महिने झाले होते पण त्याला ना औषधं कामी आली ना देवाचा आशीर्वाद. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. देवाच्या कृपेने तुम्ही लवकर बरे व्हाल. आजार पण वाढत चाललं होतं आणि घराची परिस्थिती खालावत चालली होती.
आता शांताजवळ दोनच आव्हानं होती, एकतर बाबूरावचा इलाज आणि घराचा खर्च भागवणे. शांताने मनाशी ठरवलं की ती आता पैसे कमावणार आणि घरचा खर्च भागवणार आणि नवऱ्याचा इलाजही करणार. शांताने एका सोनाराजवळ आपले दागिने गहाण ठेवून काही पैसे उधार घेतले आणि मासे खरेदी करून ती बाजारात विकू लागली. रोज सकाळी स्वयंपाक बनवणं आणि सुहासला औषधं पाजणं, मासे खरेदी करायचे आणि बाजारात विकायचे हे तिला खूप जड जात असे, पण तरीही तिने आपली हिम्मत नाही हरली. ओ मॅडम, इकडे या, ताजे मासे घेऊन जा. या मोठ्या माशाचा काय भाव आहे? जास्त नाही लावणार मॅडम, फक्त 100 द्या. मासा लई भारी आहे. 90 रुपये घे आणि साफ करून दे. हा हो मॅडम, आता देते. शांताने काही दिवस मासे विकून पैसे जमा केले आणि मनात विचार करू लागली, फक्त अजून थोडे पैसे जमा झाले की मी माझ्या नवऱ्याचा इलाज करू शकेन. दुसऱ्या दिवशी शांता समुद्र किनारी मासे खरेदी करण्यासाठी गेली. तिथे तिने पाहिलं की एका मासेमाऱ्याने राणी माशांची काही पिल्लं पकडून आणली होती. शांताला समजलं की राणी मासा खूपच दुखी आणि रागावला असेल, म्हणून तो मासा आता दुसऱ्या मच्छीमाऱ्यांचं सुद्धा नुकसान करेल. त्यामुळे शांताने जमा केलेले सर्व पैसे त्या मच्छीमाऱ्याला दिले आणि माशांची पिलं लगेच विकत घेतली आणि त्या पिलांना समुद्रात परत सोडून दिलं आणि पिलं त्यांच्या आईकडे म्हणजेच राणी माशाकडे परत गेली. आपल्या पिलांना पाहिल्यानंतर सोनेरी राणी मासा खूप आनंदी झाला, परंतु सर्व पैसे संपल्यामुळे शांता खूपच दुखी झाली आणि ती समुद्र किनारी एकटी बसून आपल्या नवऱ्याचा इलाज कसा होईल याचा विचार करू लागली. आता मी काय करू, माझे जमा केलेले सगळे पैसे खर्च झाले, आता मी घर कसं चालवू, नवऱ्याचा इलाजही कसा करू? तेव्हा समुद्र किनारी राणी मासा आला आणि म्हणाला, तुझ्या दुःखाचं कारण मीच आहे बाळा, तुझ्या नवऱ्याला मीच घायाळ केलं होतं, पण इतकं सगळं झालं असतानाही तू माझ्या पिल्लांना वाचवलंस. तू खूप दयाळू आहेस आणि इमानदारही आहेस, म्हणून तुझ्या सोबत मी वाईट होऊ देणार नाही. राणी माशाने तोंडातून 3 अनमोल हिऱ्यांच्या अंगठ्या काढल्या आणि म्हणाली, या 3 अंगठ्यांमुळे तुझं जीवन सुरळीत होईल, कारण तुझ्या मनात काहीही लालसा नाहीये, त्यामुळे या अंगठ्यांवर तुझाच हक्क आहे. शांताच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले आणि राणी मासा तिथून निघून गेला. शांता आपल्या घरी आली आणि सगळी हकीकत तिने आपल्या आजारी नवऱ्याला सांगितली. हे ऐकून बाबूरावच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आणि तो म्हणाला, आज मला कळलं की माझ्या मनामध्ये किती लोभ आहे, म्हणून ही वेळ माझ्यावर आली आणि तुला तुझ्या चांगुलपणाचं आणि इमानदारीचं चांगलं बक्षीस मिळालं. आता मी या अंगठ्यांना विकून तुमचा चांगला इलाज करेन आणि तुम्ही लवकरच बरे व्हाल. शांताने एक अंगठी सोनाराला विकली आणि त्या पैशांनी नवऱ्याचा चांगला इलाजही केला. सोनू आणि राजू चांगल्या शाळेत जाऊ लागले आणि बाबूराव आपल्या परिवारांसोबत समुद्र किनारी गेला आणि राणी माशाला आपल्या चुकीबद्दल माफी मागितली आणि राणी माशाला धन्यवादही दिले. तर मित्रांनो, या गोष्टीतून असा बोध होतो की आपल्यावर कितीही संकट आलं तरी त्याला सामोरं जाण्याची हिंमत आपल्यात पाहिजे. त्यामुळे लोभामध्ये पडून दुसऱ्याला मदत करावी, कारण दुसऱ्याचं भलं करण्याने आपलं कधीच वाईट होत नाही.